जय श्री राम। रहस्य श्री राम रक्षा स्तोत्राचे याच्या 10व्या भागात आपले स्वागत। 9व्या भागात आपण बघितलंच होतं की 4 प्रकारच्या वाणी असतात, वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा। त्या वाण्यांच्या जागृतीने साधकावरती काय परिणाम होतो हे पण आपण बघितले। पण त्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्री राम रक्षा स्तोत्राच्या पठनात तपश्चरे इतकीच शक्ती असते हे पण आपण बघितले। या भागात आपण मानवी शरीराचे जे विविध कोश कल्पिल्या गेले आहे योगशास्त्रानुसार त्याविषयी माहिती घेणार आहोत। श्रीरामांना वंदन करून या भागाची मी सुरुवात करतो। योगशास्त्रानुसार मानवी शरीराचे 5 कोश कल्पिल्या गेलेत किंवा त्याला आपण स्तर म्हणू। हे जे 5 कोश आहेत त्यातला पहिला आहे अन्नमय कोश, ज्याला इंग्लिशमध्ये फिजिकल बॉडी म्हणतात। दुसरा जो कोश आहे तो प्राणमय कोश, त्याला इथरिक बॉडी म्हणतात। तिसरा कोश मनोमय कोश, ह्याला ॲस्ट्रॉल बॉडी म्हणतात। चौथा जो कोश आहे तो विज्ञानमय कोश, ह्याला मेंटल बॉडी म्हणतात। आणि 6वा जो कोश आहे तो म्हणजे आनंदमय कोश, ह्याला कॉजल बॉडी म्हणतात। असे हे 5 कोश कल्पिल्या गेलेत। आपण त्याची विस्तृत माहिती बघू। पहिला कोश हा अन्नमय कोश आहे। हा एकमेव कोश दृश्य स्वरूपात असतो। हा अन्नावरती पोचलेला असतो आणि जे आपलं शरीर दिसतं लोकांना, आपल्याला आरशात, ते शरीर म्हणजे अन्नमय कोश। दुसरा जो कोश आहे तो प्राणमय कोश। हा कोश अन्नमय कोशाला जिवंत ठेवण्याचं काम करत असतो। काही साधनेने हा जागृत होतो। ह्याच्यात जे प्राण आहेत ते एकूण 5 विविध प्रकारचे प्राण आहेत, त्यालाच पंचप्राण असं म्हणतात। ह्या पंचप्राणाविषयी योग वशिष्ठामध्ये एक ओळ आहे, ती अशी: प्राणोपान समान व्यानोदान इति पंचप्राण। याचा अर्थ असा, पहिला प्राण, दुसरा अपान, तिसरा समान, चौथा व्यान आणि 5वा उदान, असे हे 5 प्रकारचे प्राण आहेत। हे 5 प्राण आपल्या शरीरामध्ये संचार करत असतात आणि त्याचबरोबर शरीराचं नियंत्रण पण करत असतात, संचालन पण करत असतात।
हा जो प्राणमय कोश आहे, ह्या कोशामध्ये साहस, पराक्रम, प्रभाव, प्रतिभा अशा वेगवेगळ्या वृत्ती ठासून भरलेल्या असतात. ज्यावेळेस हा कोश ऊर्जितावस्थेत येतो त्यावेळेस ह्या वृत्ती त्या साधकाच्या उफाळून येतात. या प्राणमय कोशामध्ये सप्त ऊर्जा वास करत असतात. या सप्त ऊर्जा म्हणजे गती, प्रकाश, उष्मा, शब्द, संयोग, विद्युत आणि चुंबक अशा ह्या सप्त ऊर्जा असतात. ह्या सप्त ऊर्जांवरती पंचप्राणांचं नियंत्रण असतं. वेगवेगळे प्राण वेगवेगळ्या ऊर्जांवर नियंत्रण करत असतात. या संदर्भात पुढे उल्लेख येणारच आहे, पण प्राणमय कोशामध्ये जशा त्या वृत्ती सांगितल्यात तशाच सप्त ऊर्जा पण वास करत असतात असा हा प्राणमय कोश आहे. याच्या पुढचा येतो मनोमय कोश. हा मनोमय कोश प्राणमय कोशाहून सूक्ष्म असतो. हा पण दृश्य स्वरूपात नसतो. एक प्रकारे आपण ह्या मनोमय कोशाचा जर समजण्यासाठी उल्लेख करायचा म्हटलं तर आपण त्याला आपलं मन असं म्हणू शकतो. मुळात तसं नाही आहे, पण ह्या मनोमय कोशाचा 60% जास्त भाग हा मनाने आणि विचारांनी व्यापलेला असतो. हे जे मन आहे, मानवी मन, हे पण 4 प्रकारचे असते. पहिलं चेतन मन, ज्याला आपण म्हणतो कॉशस माइंड. दुसरं अवचेतन मन, ज्याला सब कॉशस माइंड म्हटलं जातं. तिसरं आहे उच्च चेतन मन, त्याला सुप्रा कॉन्शियस माइंड म्हणतात. आणि चौथं जे आहे ते अचेतन मन, म्हणजे अनकॉन्शियस माइंड. ह्या मनोमय कोशामध्ये काही वृत्ती ठासून भरलेल्या असतात. जसं प्राणमय कोशामध्ये आपण बघितलं तसंच मनोमय कोशामध्ये पण काही वृत्ती असतात. जसं बुद्धिमत्ता, विचारशक्ती, निर्णय क्षमता, धैर्य, दूरदर्शिता अशा ह्या वृत्ती मनोमय कोशामध्ये ठासून भरलेल्या असतात. पण ह्या मनोमय कोशामध्ये सप्तशक्ती आणि सप्त धातू वास करत असतात. आपण आधी सप्त ऊर्जा बघितल्या आहे प्राणमय कोशामध्ये. आता आपण सप्तशक्ती बघू मनोमय कोशातल्या. या सप्तशक्तीतली पहिली आहे पराशक्ती, दुसरी ज्ञानशक्ती, तिसरी गुह्यशक्ती, चौथी इच्छाशक्ती जी सगळ्यांना माहिती आहे, पाचवी क्रियाशक्ती, सहावी मातृकाशक्ती आणि सातवी कुंडलिनी शक्ती अशा ह्या 7ही शक्ती मनोमय कोशामध्ये वास करत असतात आणि मनोमय कोशाचं त्यावर
नियंत्रण असतं. आता आपण सप्तधातू बघू. सप्तधातूंनी हे आपलं संपूर्ण शरीर व्यापलेलं आहे. किंबहुना असं म्हणता येईल की आपलं शरीर ह्या सप्तधातूंनीच बनलेलं आहे आणि त्यावर फक्त त्वचेचं आवरण आहे. हे सप्तधातू कुठले? तर पहिलं रक्त, दुसरं मांस, तिसरं मज्जा मसल्स, चौथं अस्थि आपली हाडं, पाचवं रस म्हणजे जे वेगवेगळे सिक्रेशन आपल्या शरीरामध्ये होत असतात, हार्मोनल सिक्रेशन किंवा इतर, ते म्हणजे रस. सहावं हे मेद म्हणजे चरबी, आणि सातवं वीर्य. असे हे सप्तधातू आपल्या शरीरामध्ये असतात. यावर नियंत्रण असतं मनोमय कोशाचं. ज्यावेळेस मनोमय कोश ऊर्जितावस्थेत येतो त्यावेळेस ह्या सप्तशक्ती आणि सप्तधातू हे प्रचंड प्रमाणामध्ये ऊर्जावान होतात आणि त्यांचं जे कार्य आहे आणि त्यांचा जो शरीराला होणारा उपयोग आहे तो चरमसीमेला पोचतो. इच्छाशक्ती चरमसीमेला पोचते. अस्थि म्हणजे हाडं बळकट होतात, रक्ताभिसरण वाढतं, मसल स्ट्रॉंग होतात, मजबूत होतात, हार्मोनल सिक्रेशन वाढतात. हे सर्व काही घडतं मनोमय कोशाच्या ऊर्जितावस्थेत आल्याने. हे जे दोन कोश आपण आत्ता बघितले, अन्नमय कोशाव्यतिरिक्त प्राणमय कोश आणि मनोमय कोश, ह्या दोन्ही कोशांना ज्यावेळेस ऊर्जा मिळते त्यावेळेस ते दोन्ही कोश ऊर्जितावस्थेत जातात आणि ह्या ऊर्जितावस्थेत ह्या दोन्ही कोशांचा संयोग होतो. हा संयोग झाल्यामुळे ज्या ज्या वृत्तींचं मी कोशागणिक तुम्हाला वर्णन सांगितलं आणि सप्तधातू सप्तशक्ती आणि सप्त ऊर्जा याविषयीची माहिती दिली, हे सर्वच्या सर्व चरमसीमेवरती जाऊन पोचतं. वृत्ती ठासून भरलेल्या असतात त्या बलवान होतात, त्या वाढतात. इच्छाशक्तीपासून कुंडलिनी शक्तीपर्यंत ह्या पण ऊर्जितावान होतात, धातूंना बळकटी मिळते आणि हे सर्व प्राणमय कोश आणि मनोमय कोशाच्या संयोगाने घडतं. हा जेव्हा संयोग होतो साधकाच्या शरीरामध्ये त्यावेळेस तो साधक पुष्ट आणि बलवान होतो शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या पण. कुठलंही अचाट काम, अफाट काम, अतुलनीय काम, अद्भुत काम करायला तो तयार होतो किंवा ते त्याच्या हातून घडतं. अशी महती आहे ह्या दोन कोशांची. ह्यानंतर कोश येतो तो म्हणजे विज्ञानमय कोश. ह्या कोशाला जागृत करण्यासाठी साधकाला प्रचंड तपश्चर्येची गरज असते. ह्या प्रचंड तपश्चर्येनंतर ज्यावेळेस साधकाचा विज्ञानमय कोश जागृत होतो त्यावेळेस
साधकाचे अंतचक्षु उघडतात, त्याला दिव्य दृष्टी प्राप्त होते, त्याच्या शरीरात अंतचेतनेचा प्रकाश जागृत होतो आणि साधक हा त्रिकालज्ञानी होतो। त्याला भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमानकाळ याची जाण होते। ह्याच्या पुढचा येतो आनंदमय कोश। साधक ज्यावेळेस विज्ञानमय कोश पर्यंत साधना करतो आणि त्याला त्रिकालज्ञान प्राप्त होते, त्याला दिव्य दृष्टी प्राप्त होते। ह्या दिव्य दृष्टी प्राप्त झाल्यानंतर जर साधकाने आपली साधना ही चालूच ठेवली तर काही वर्षांनी त्या साधकाला काही क्षण परमानंदाचा अनुभव घेता येतो। हा परमानंदाचा अनुभव म्हणजेच साधकाचा आनंदमय कोश उघडणं होय। या आनंदमय कोशामध्ये साधक स्थळकाळाचं भान विसरतो, देहाचं भान विसरतो आणि तो तुर्यावस्थेत जातो। तुर्यावस्था ही दुसरं तिसरं काही नसून ही समाधीवस्था आहे आणि त्यामुळे तो साधक ह्या आनंदमय कोशामध्ये फक्त आनंद आणि आनंदच उपभोगत असतो। सुरुवातीच्या साधनेतून आनंदमय कोश उघडल्याबरोबर ही तुर्यावस्था काही क्षणांची असते। जसं जसं साधक आपली साधना पुढे नेतो तशी तशी तुर्यावस्थेची वेळ वाढत राहते आणि साधकाला अपरिमित आनंद उपभोगायला मिळतो आणि म्हणून या कोशाचं नाव आहे आनंदमय कोश। असे हे पाच कोश आहे। आता नेहमीप्रमाणे तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्या पाच कोशांचा श्रीराम रक्षा स्तोत्राशी काय संबंध, तेच आपण आता बघणार आहोत। श्रीराम रक्षा स्तोत्रामध्ये 75 वेळा राम आणि 317 वेळा रकार आलेला आहे। ह्या रकारामुळे मणिपूर चक्र तर उद्दीपित होतच पण राम नामाने इतर चक्रे पण गतिमान होतात। त्यांच्या गतीने सहस्त्र चक्राला धक्का मिळतो आणि ते पण हळूहळू गतिमान व्हायला सुरुवात होते। 317 वेळाच्या रकारामुळे मणिपूर चक्राकडे उदंड ऊर्जा साठते आणि ती ऊर्जा सर्व नाड्यांमध्ये वितरित केल्यामुळे सर्व नाड्यांचं त्याचबरोबर तेथील अवयवांचं इंद्रियांचं हे शुद्धीकरण तर होतंच परंतु काही काळ ऊर्जा साधकाच्या शरीरामध्ये पण साठून राहते। ती ऊर्जा परावाणीला जागृत करण्यासाठी पण वापरली जाते, त्यामुळे वाण्या पण जागृत होतात। श्री राम रक्षा स्तोत्र म्हणताना सर्व चक्र, सर्व नाड्या, सर्व वाण्या ह्या जागृतावस्थेत येतात।
आणि त्यासाठी लागणारी जी ऊर्जा आहे ती ऊर्जा ह्या पाचही कोशांना थोडाफार तरी धक्का द्यायला पुरेशी असते. त्यामुळे साधकाच्या प्राणमय कोशाला आणि मनोमय कोशाला ऊर्जा मिळाल्यामुळे जी ऊर्जितावस्था येते त्या ऊर्जितावस्थेत हे दोन्ही कोश संयोग पावतात. हे जसे संयोग पावतात तसा साधकाच्या स्थूल शरीरामध्ये आणि सूक्ष्म शरीरामध्ये आमूलाग्र बदल घडून येतो. त्याच्या वृत्ती बदलतात, त्याचे विचार बदलतात, त्याची मानसिकता बदलते, सगळी विचारांची बैठक बदलते. जसं प्राणमय कोशामध्ये मी सांगितलं होतं की साहस, पराक्रम, प्रभाव आणि प्रतिभा ह्या वृत्ती ठासून भरल्या आहेत, त्या सर्व वृत्ती उफळून बाहेर येतात. त्याचबरोबर मनोमय कोशातल्या ज्या वृत्ती आहेत म्हणजे बुद्धिमत्ता, निर्णय क्षमता, धैर्य, धाडस, दूरदर्शीपणा, हे सगळं साधकाचं उफळून बाहेर येतं. प्राणमय कोशामध्ये असलेल्या सप्त ऊर्जा म्हणजे गती, प्रकाश, उष्मा, शब्द, संयोग, विद्युत आणि चुंबक ह्या चरम सीमेला पोचतात. त्याचबरोबर मनोमय कोशातल्या सप्तशक्ती म्हणजे पराशक्ती, ज्ञानशक्ती, गुह्यशक्ती, इच्छाशक्ती, क्रियाशक्ती, मातृका शक्ती आणि कुंडलिनी शक्ती या चरम सीमेला पोचतात. त्याचबरोबर त्या साधकाच्या शरीरातल्या सप्त धातूंना पण ऊर्जा मिळते आणि सप्त धातू शरीर बलवान करण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे तो साधक अचाट, अफाट, अतुलनीय, अद्भुत असं कुठलंही काम करायला तत्काळ तयार असतो. तो शारीरिकदृष्ट्या तर तयार असतोच पण मानसिकदृष्ट्या पण तयार असतो. त्याचं शरीर बलवान झालेलं असतं, त्याची विचारांची बैठक पक्की असते आणि ह्या सगळ्या कारणामुळे तो असे अतुलनीय कामं करू शकतो. हे सर्व घडतं ते फक्त श्री रामरक्षा स्तोत्राच्या पाठ करण्याने. आपल्याला कदाचित हे पटकन पटणार नाही, परंतु जे वर्षानुवर्ष मनापासून श्री रामरक्षा स्तोत्राचा पाठ करतात त्यांच्यामध्ये ह्या वृत्तींचा, ह्या शक्तींचा, ह्या ऊर्जेचा, ह्या धातूंचा विकास झालेला दिसतो. हे सर्व श्री रामरक्षा स्तोत्राच्या पठनाने शक्य आहे. मी यासंबंधी काही उदाहरणं देतो म्हणजे तुम्हाला पटेल. पहिलं उदाहरण आहे श्री हनुमंताचं. सीतामाईच्या शोधासाठी सुग्रीवाने आपल्या सेनापतींना चारही दिशांना पाठवलं होतं. त्यातली दक्षिण दिशा श्री हनुमंत आणि जांबुवंत यांच्या वाटेला आली. हे दोघेही दक्षिण दिशेला सीतामाईचा शोध घेत फिरले आणि शेवटी ह्या भारतखंडाच्या अंतापर्यंत जाऊन पोहोचलेत.
रामेश्वरमला, त्याच्यापुढे सगळा समुद्र होता आणि त्याच्या पलीकडे लंका नावाचं बेट होतं. दोघंही समुद्रकिनारी उभे राहिले आणि विचार करायला लागले की आता इथपर्यंत तर शोध संपला आहे, पुढचा शोध हा आपण रावणाच्या लंकेत जाऊन करू. पण तिथे जायचं कसं? श्री हनुमंतांना ऋषींनी दिलेल्या शापामुळे स्वतःच्या ताकदीची जी काही कल्पना होती तीच ते विसरले होते, त्यामुळे स्वतःविषयी त्यांना खात्री नव्हती, शाश्वती नव्हती. अशा वेळेस जांबुवंताने श्री हनुमंतांचा प्राणमय कोश आणि मनोमय कोश याचा संयोग घडून आणला आणि त्याची परिणिती अशी झाली, एका उडीत श्री हनुमंतांनी समुद्र पार करून लंकेत जाऊन पोचले. जांबुवंत हा ब्रह्मदेवाचा मुलगा आहे, साहजिकच तो योगशास्त्रात पण निपुण असेल, त्यामुळे त्या जांबुवंताने हनुमंताचे हे दोन्हीही कोश जागृत केले आणि हनुमंतांनी एका उडीत समुद्र पार केला. दुसरे एक उदाहरण आहे ना, सामान्य वानरजनांना श्रीरामांनी आणि लक्ष्मणांनी त्यांचा मनोमय कोश आणि प्राणमय कोश जागृत करून आदेश दिला की भारतखंडापासून लंकेपर्यंत सेतू बांधायचा आहे. हे दोन्ही कोश संयोग होऊन जागृत झाल्यामुळे सामान्य वानर सेनेने 30 किलोमीटर लांबीचा, 3 किलोमीटर रुंदीचा असा हा सेतू फक्त 5 दिवसात बांधून काढला. एवढंच नाही तर बलाढ्य अशा राक्षसांच्या राजाचा म्हणजे रावणाचा सामान्य वानर सेनेनेच पराभव केला. हे अचाट आणि अफाट काम नाही आहे का? हे शक्य झालं ते या सामान्य वानर सेनेचा प्राणमय कोश आणि मनोमय कोश याचा संयोग झाल्याने. याचं तिसरं उदाहरण सर्वांना ज्ञात आहे, मी सांगितल्यानंतर लक्षात येईल. संत ज्ञानेश्वरांचं ते उदाहरण आहे. संत ज्ञानेश्वर यांना योगशास्त्राची प्रचंड जाण होती. त्यांच्या 15व्या वर्षी ह्या योगशास्त्राच्या साधनेने ज्यावेळेस प्राणमय कोश आणि मनोमय कोश जागृत झालेत आणि त्याचा संयोग झाला, त्यावेळेस फक्त 15व्या वर्षी संत ज्ञानेश्वरांनी गीतेवरची टीका लिहिली. ज्ञानेश्वरीची निर्मिती झाली फक्त वयाच्या 15व्या वर्षी. हे अफाट काम आहे, अचाट काम आहे, अद्भुत काम आहे. हे शक्य झालं प्राणमय कोश आणि मनोमय कोश यांच्या संयोगाने. पुढचा प्रसंग पण माहिती आहे की घरामध्ये कणिक होती, कोणीतरी भिक्षेत दिलेली, त्याचे मांडे करून खायचे होते पण घरात इंधन नव्हतं. तेव्हा मुक्ताबाई चिंतेत पडलेली होती की मी ही कणिक तर भिजवून ठेवलेली आहे, ह्याचे मांडे कसे करू. त्यावेळेस योगशास्त्र संपन्न श्री ज्ञानेश्वरांनी जे मी तुम्हाला आधी 5 प्राण सांगितले होते त्यातल्या समान नावाच्या प्राणाचा उपयोग करून साधनेने त्याला ऊर्जितावस्थेत आणून
उष्मा नावाच्या ऊर्जेला वेठीस धरलं आणि आपल्या पाठीच्या पार्श्वभागावरती समान प्राणाच्या साह्याने उष्मा ऊर्जेची शक्ती वाढवली आणि त्यांची पाठ मांडे शेकता येईल एवढी गरम झाली आणि मुक्ताबाईने ज्ञानेश्वरांच्या पाठीवर मांडे भाजलेत. जेव्हा ज्ञानेश्वरांचा विज्ञानमय कोश जागृत झालेला होता, त्यांना दिव्य दृष्टी प्राप्त झालेली होती, ते त्रिकालज्ञानी झाले होते, त्यांना ह्या पृथ्वीतलावरची कुठलीही गोष्ट असाध्य नव्हती. असं झाल्यामुळेच त्यांचा जेव्हा भर सभेत अपमान केला गेला की तुम्ही वेद शास्त्र संपन्न होता कामा नये, वेदाचा अभ्यास करता कामा नये, असं ज्यावेळेस पंडित सभेमध्ये त्यांना सांगितलं गेलं, त्यावेळेस त्या देवळासमोर असलेल्या रेड्याने वेद म्हणायला सुरुवात केली. हे शक्य झालं ते विज्ञानमय कोशाच्या जागृतीने. आणि ज्यावेळेस त्यांच्या पराकोटीच्या साधनेने त्यांना जो परमानंदाचा अनुभव झाला, आनंदमय कोश जागृत केल्याने, त्यानंतर त्यांना लक्षात आलं, अमृतानुभव म्हणा किंवा ज्ञानेश्वरी, याचं लिखाण काम पूर्ण झालं आहे, आपलं अवतार कार्य संपुष्टात आलेलं आहे. हे झाल्यानंतर त्यांनी 21व्या वर्षी आनंदमय कोशाचा आधार घेऊन समाधी घेतली. बघा, हे जे 5 कोश आहे, ह्यापैकी अन्नमय कोश तर आपली फिजिकल बॉडी आहे, पण उरलेल्या 4 कोशांचा वापर हा एखादा योगी कसा करून घेतो, याचं उदाहरण म्हणजे श्री संत ज्ञानेश्वर. हे असे पंचकोश श्री रामरक्षा स्तोत्राच्या पठनाने जागृत होतात. अशा प्रकारची पण एखादी गोष्ट साधकाला लाभते. हे सर्व शक्य होतं श्री रामरक्षा स्तोत्राच्या पठनाने. त्यात असलेलं रामनाम आणि रकार, हे जर कधी सगळं श्रीरामरक्षा स्तोत्रामध्ये असेल तर पटत, लक्षात येतं की श्रीरामरक्षा स्तोत्र मंत्रस्य असं श्री बुधकौशिक ऋषी का म्हणतात. हे स्तोत्र नसून मंत्र आहे हे अशा प्रकारे सिद्ध होतं. त्यातल्या फलश्रुती वजा ओळी ज्या मी 3 भागात सांगितल्या होत्या, त्या सर्व आपण यापूर्वीच्या भागांमध्ये सिद्ध झालेल्या बघितलेल्या आहेत. हे सर्व जर कधी शक्य होत असेल तर श्रीरामरक्षा स्तोत्र प्रबुद्ध बुधकौशिक ऋषींनी निर्माण करून समस्त मानवी जीवनाचा साकल्याने विचार करून आपल्यावरती उपकारच केलेत. या ठिकाणी मी परत आवाहन करतो की सर्व श्रोत्यांनी श्रीरामरक्षा स्तोत्र दिवसातून एकदा तरी म्हणावं, त्याचा पाठ करावा. 6 भागापासून ते 10 भागापर्यंत आपण श्रीरामरक्षा स्तोत्रातलं रहस्य बघितलं, काय रहस्य दडलंय ते. आता ह्याच्या पुढील भागामध्ये आपण श्रीरामरक्षेचा गुह्यार्थ समजून घेणार आहोत.
हा समजून घेताना त्यातलं सौंदर्य पण जाणून घेणार आहोत. तोपर्यंत जय श्रीराम. या भागाविषयी कोणाला शंका असेल तर त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये विचारावे, यथावकाश उत्तर देईन. नमस्कार.